श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते भुयार स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमात मराठी चित्रपट अभिनेत्री नीलम शिर्के यांच्याशी सारिका दांडगे यांनी साधलेला संवाद ऐकूया मैत्रिणींनो नमस्कार आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री नीलम शिर्के मैत्रिणींनो टी व्ही सिरियल्स नाटकं मराठी चित्रपटातून या अभिनेत्री आपल्या सर्वांच्याच घराघरात पोहोचलेल्या आहेत त्यामुळं आपण सर्वच जण यांना ओळखतोच हो ना नीलमजींबद्दल तशी सांगण्याची गरज नाही आहे तरी थोडक्यात नीलमजी यांनी एकूण नऊ एकांकिका एकोणावीस नाटकं चोपन्न सिरियल चोवीस चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे सध्या स्वतःचं अस्मी प्रॉडक्शन आहे निर्माती म्हणून आत्तापर्यंत त्यांनी पाच नाटकांची निर्मिती केली आहे बालरंगभूमी परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नीलमजींची एकमतानं अध्यक्षपदी निवड झालेली आहे असा खूप मोठा प्रवास नीलमजी यांचा आहे तर आपण त्यांच्याशीच संवाद साधून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारूयात नीलमजी नमस्कार आमच्या आजच्या या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे थँक्यू धन्यवाद नीलमजी आम्हाला सर्वप्रथम हे सांगाल की आपण मुळच्या कुठल्या मी मुळची कोकणातली माहेर सासर आजोळ सगळंच कोकण पण शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झालं म्हणजे मुंबईत झालं मुंबईतनं पुण्यात झालं पुण्यातनं परत मुंबई मुंबईतनं रायगड जिल्हा जिल्ह्यातनं परत मुंबई असं वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण नक्की केलं कोकण आणि मुंबई म्हणजे तसं आहे जवळच दोघं मॅडम आता आपण या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगा आम्हाला की आपली रंगभूमीवरील सुरुवात केव्हापासून झाली तो एक फार गमतीशीर प्रवास आहे खरा माझा की रंगभूमी आणि माझं नातं जरा फारच लांबचं होतं कारण का मी सायन्सची स्टुडंट होते आणि बी एस सीच्या पहिल्या वर्षाला असताना एकांकिका स्पर्धांचं ऑडिशन चालू होतं मिनी थिएटरमध्ये मिनी थिएटरच्या बरोबर ऑपोजिटला आमची केमिस्ट्रीची लॅब होती त्या दिवशीचा एक्सपेरिमेंट आणि हे करणं आम्हाला फ्री होतं मग काय करायचं तर मिनी थिएटरमध्ये चाललेल्या ज्या काही स्पर्धा होत्या तिकडे जाऊन आम्ही सगळी टीम जेवढी मुलं होतो तेवढी बसलो जवळपास नाही म्हणताना आम्ही सेवंटी एट स्टुडंट्स एवढे होतो आणि बसलो ऑडिशन चालू होती बाकीच्या मुलांची कारण का माझ्या कॉलेजला सायन्स कॉमर्स आर्ट्स असे तिन्ही फॅकल्टीज होत्या आणि ती ऑडिशन चालू असताना मागे बसणारी आमची जी मुलं असतात हे बघा एक कसं असतं ग्रुपमध्ये असलं की टवाळखोरपणा हा येतो आणि त्यात आम्ही सायन्सची मुलं म्हणजे आम्हाला एन्जॉयमेंट नाहीच कसली ना अभ्यास एके अभ्यास मग करायचं काय तर जी कोणी ऑडिशनला मुलं यायची आता एवढ्या मोठ्या ग्रुपमधनं हा हू केलं की कळत नाही ना कोणी गेलेलं असतं त्यामुळे असंच प्रत्येकाचं चालू होतं मजा मस्ती करणं शेवटी काय व्हायचं ती ऑडिशन देणारी मुलं जरा डिस्टर्ब व्हायची पण ते आम्हाला त्यावेळी कळत <laughs> नव्हतं मग जी सिनियर टीम होती आणि आमचे वाईस प्रिन्सिपल होते जे आमचे कल्चरल हेड होते त्यांनी आम्हाला खाली बोलून घेतलं सगळ्यांचे आय डी कार्ड्स घेतले आता आय डी कार्ड घेतलं म्हणजे पालकांना बोलवलं पाहिजे तरच आम्हाला लेक्चरला बसायला देणार लेक्चरला नाही बसलो तर प्रॅक्टिकल करायला देणार नाही असा सगळा मग काय मुलींचं रडारड कारण का रडार ते एकच अस्त्र शस्त्र असते की रडारड केली की आपल्याला परत मिळतं ते करूनही आम्हाला काय आय परत दिले नाहीत एकच अटीवर सांगितलं की आय परत देणार एक तर पालकांना बोलवायचं जे शक्य नव्हतं कारण का का बोलवलं मग काय करायचं तर तुम्ही पण ऑडिशन द्यायची आता ऑडिशन द्यायची म्हणजे हे अगदी मोठंच संकट आलं परीक्षा झाली हो ना, ना, ना? मग काय करायचं मग आम्हाला ऑडिशन्स द्यायला लावले तर आता जी आधीची मुलं होती त्यांनी कोणी गाणं गायलं कोणी डायलॉग्स बोलले कोणी आणि पळ काढला आपला आय डी घेऊन आम्ही नंतर नंतर जे होतो त्यांनी तर आम्ही नुसतीच नावं सांगितली मग मुलींना एक्सक्यूज उभं राह नुसतं दोन मिनटं आणि जा असं करत आम्ही सगळ्यांनी पळ काढला त्यानंतर तीन दिवस सलग सुट्टी होती कॉलेजला त्यामुळे सुट्टीमध्ये हा प्रसंग झाला विसरलो परत कानाला खडा परत जायला नको या आर्ट सेक्शनला उगाच आम्हाला अडकून ठेवलं आणि तीन दिवसांनी लिस्ट लागली सिलेक्शनची आणि सगळेचे सगळे सिलेक्ट झाले होते म्हणजे जवळपास दोनशे मुलांची लिस्ट लागली आणि दोनशे मुलं एका साठी सिलेक्ट झाली हे म्हटलं बरोबर आपला म्हणजे काय म्हणतात बदला किंवा रिव्हेंज घेण्यासाठी केलेला आहे आपण जी काही थ्रिलर गेली केली त्याच्यावरती आम्ही असं ठरवलं की आपण लक्षच द्यायचं नाही नावं तर काय सगळ्यांचीच लागली आहेत ना आलं काय गेलं काय कोणाला कळत आहे पण असं काय आलं काय गेलं काय मध्ये जवळपास आम्ही नाही म्हणताना सेवन्टी एट मुलं गेलोच नाही ना, ना। तो मोठा खड्डा पडला मग दोन दिवसांनी पिऊन आमच्या क्लासरूममध्ये आलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला सगळ्यांना प्रिन्सिपलनी बोलवलेलं आहे म्हटलं आता झालं काय गेल्यावरती आम्हाला प्रिन्सिपलनी क्लिअर सांगितलं की जे काही के केलंय के ते निसरलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी एकांकिकेमध्ये भाग घेतला पाहिजे म्हटलं सर लेक्चरने अटेंड केलं तर प्रॅक्टिकल करायला देत नाही ह्यांच्या ज्या प्रॅक्टिस आहेत त्याच्यामध्ये आमचा शेड्यूल बसत नाही तर म्हणाले ठीक आहे आठवड्यातनं तीन लेक्चर तुम्हाला फ्री देतो आणि एक प्रॅक्टिकल तुम्ही फ्री केलं तरी चालेल तर म्हटलं सर नंतर आम्हाला ते रिवाईज करून ह्याच्या त्याच्याकडनं कॉपी करायचं आहे म्हणजे ते तुम्ही कराच पण त्याच्या व्यतिरिक्त कल्चरलचे दहा मार्क असतात ते तुमच्या प्रोग्रेस कार्डला आम्ही जॉईन करतो बास तेवढंच पाहिजे होतं अख्ख्या वर्गाला त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ती टीम जॉईन केली आणि आम्हाला हाच थॉट होता की एवढी मुलं काय करणार आहेत त्या स्टेजवर आणि कशी उभी राहणार पण ती एकांकिका होती सुयोग्य असा मी अशी मी महर्षी दयानंद कॉलेजची आणि त्याच्यामध्ये खरंच आम्ही एकशे दहा मुलं स्टेजवरती कलाकार म्हणून काम करायचो आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीची मुलं बॅकस्टेजचं काम करायची आणि hmm. मग ती थोडी गोडी लागत गेली बाकीच्या मुलांची ओळख झाली आर्ट्स कॉमर्सवाले आम्ही एकत्र काम करायचो त्यावेळी कसं की क्लासरूम साफ करण्यापासून घरून दोन डबे आणायचे म्हणजे सगळ्यांनाच पुरतात वगैरे ही सगळी ऍडजस्टमेंट होती आमच्याकडे प्रमुख भूमिका करणारे जे पात्र होतं ना ती नेमकी चार दिवसांनी येईन अशी झाली का तेव्हा मोबाईल पेजर हेम काहीच नव्हतं ती काय येत नाही आणि एकांकिकाने ह्याच्यात कसं असायचं की प्रत्येक पात्राला प्रत्येक पात्राची डायलॉग पाठ असायची त्यामुळे ती येत नाही तोपर्यंत ही तो उभी राहा ती उभी राहा हिनी डायलॉग बोल तिनी डायलॉग बोल असं चालतं तर बऱ्याचदा मी उभी राहायची प्रॉक्सी म्हणून आणि डायलॉग करायचे तर जेव्हा मुलं त्या मेन कॅरेक्टरच्या घरी गेली तर तिच्या वडिलांनी सांगितलं की तंगड्या मोडून हातात देणार तिच्या परत गेली तर आता म्हटलं हा प्रश्न झाला पाच सहा दिवसावरती एकांकिका स्पर्धा आली आय एन टीची स्पर्धा होती मग करायचं काय म्हणजे आपण बघूया आपण नवीन कोण आपल्याला सापडतं का बघूया असं करत तो दिवस आपला ढकलत होतो आणि खरं सांगायचं तर अभिनयाची कसलीही जाण शिक्षण काही नसताना एक सगळा ग्रुप असल्यावरती कसा कॉन्फिडन्स असतो त्या कॉन्फिडन्सनी मी आपली प्रॉक्सी करून आपलं ते डायलॉग्स बोलणं तिच्या जागी उभं राहणं मजा मस्ती करणं कुठलाही सराव न करता न करता मी अगदी कॉन्फिडेंटली उभ्या राहिल्यानंतर आणि जेव्हा अगदी एकांकिकेची वेळ दोन दिवस आधी आल्यावरती मी विचारलं म्हटलं ती कधी येणार म्हणजे मी किती दिवस करणार तर तिने आलं पाहिजे तिची प्रॅक्टिस झाली पाहिजे तेव्हा सरांनी सांगितलं की आता तिची वाट नाही बघायची आता तूच उभं राहायचं म्हटलं नाही हो सर म्हटलं मला घरात घेणार नाहीत तुम्ही आमची लिस्टला नावं लावलीत म्हणून आम्ही आलो पण मी काही ही भूमिका करू शकणार नाही कारण का माझ्या घरून ही परमिशन मला मिळणार नाही मला आमच्याकडे शिक्षणाला जास्त महत्त्व आहे तर सर म्हणाले मी घरी बोलून बघतो म्हटलं नको सर असं नका करू म्हणे ही एकच एक एवढी स्पर्धा करतो मग नंतर आपण काहीतरी पर्याय बघूया म्हणून ती स्पर्धा केली म्हणजे घरी अक्षरशः सांगितलं की मैत्रिणीकडे अभ्यासाला जाते आणि त्या स्पर्धेला गेले त्या स्पर्धेत गेले आम्ही फायनलला आलो फायनलला आल्यावरती मी सरांना सांगितलं की सर आता फायनलला आलेलो आहोत ना आता तुम्ही लवकर कोणीतरी शोधून ठेवा एक पंधरा दिवसांनी फायनल आहे मला म्हणतात वेळी आहेस का पहिली टीम जी काम करते तीच शेवटला काम करते फायनलला तुझी कशी सुटका आता फक्त फायनल कर मग नंतर तू परत नको करूस असं करत 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 माझ्याकडनं जवळपास नऊ स्पर्धा करून घेतल्या कॉलेजनी आणि स्पर्धांना मला उत्कृष्ट बेस्ट अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं खूप छान <laughs> त्याच्यातही पहिलं जे उत्कृष्ट अभिनेत्रीचं आय एन टीला त्याच्यामध्ये अभिराम भडकमकर यांनी मला ते बक्षीस दिलं आणि माझा पहिला चित्रपट पछाडलेला ह्याच्यामध्ये अभिराम भडकमकर हेच लेखक आणि हेच माझे हिरो त्याच्यात होते म्हणजे अभिराम सरांबरोबर मी बक्षीस पण घेतलं आणि त्यांच्याबरोबर अभिनय केला तुमचा कॉलेज मधला जो अनुभव तुम्ही सांगितला आम्हाला ऐकून खूप छान वाटलं <laughs> बरं नीलमताई आता हा तुम्ही सांगितला कॉलेजमधून तुम्हाला ही संधी मिळाली hmm. त्याच्यानंतर मग नाटक कसं मिळालं आपल्याला पहिलं ही जी एकांकिका होती सुयोगी आसामी आशिमी ही इंडियन नॅशनल थिएटर म्हणजे आय एन टीनी ठरवलं की सगळ्या कॉलेजची मुलं एकत्र करून hmm. ही एक एकांकिकेचं आपण नाटकात रूपांतर करायचं आणि मग वेगवेगळे कॅरेक्टर सिलेक्ट करायला सुरुवात केली प्रत्येक कॉलेजचे वेगवेगळे कॅरेक्टर त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका जी होती त्या जी मी अडकले किंवा बसले ती मला प्रमुख भूमिकाच कंटिन्यू करायला मिळाली आणि ते माझं पहिलं नाटक रंगभूमीवरती आलं ते नाटक आलं आणि अगदी एक पंधरा वीस दिवसातच मला पुढच्या नाटकाची विचारणा झाली ना ते सुयोगचं नाटक होतं एकदा पाहावं करून म्हणून आणि त्यामध्ये खूप मोठमोठे मुट कलाकार होते म्हणजे मी काम करत होते तेव्हा माझ्याबरोबर त्या ह्याच्यामध्ये संजय मोने अमिता खोपकर प्रसाद ओक ही सगळी मोठमोठी मंडळी माझ्यावर होती आणि तेव्हा आम्ही अगदीच यंगस्टर म्हणून ह्याच्यात आलो होतो त्यामुळे पहिलं माझं नाटक सुयोग्य असा मी अशी मी जी खरंच लकी चार्म ठरलं माझ्यासाठी आणि मग मा तिथून माझा प्रवास सुरू झाला नाटकांचा मग एवढ्या ज्येष्ठ कलाकारांसोबत आपण अभिनय केला पहिल्यांदा मग तो अनुभव कसा होता आपला बापरे अविस्मरणीय अनुभव होता खरं सांगायचं तर त्याच्या आधीचा एक अनुभव तुम्हाला मला सांगायला आवडेल सगळ्या प्रेक्षकांनाही आवडेल रसिकांना सांगायला की बक्षीस जरी मला मिळालं तरी एकांकिकेमध्ये एका स्पर्धेचं बक्षीस उत्कृष्ट अभिनेत्रीचं मी घेऊन आले आणि कॉलेज संपतो बरोबर पाच वाजता संध्याकाळी साडेपाच वाजता घरी हा नियम आहे त्या ह्याच्यामध्ये मी साधारण सात साडेसातला घरी आले बाबा घरीच बसले होते ऑफिसमधनं येऊन मला विचारलं कुठे होतात एवढा वेळ तर म्हटलं नाही मैत्रिणीकडे म्हणजे मैत्रिणीकडे वगैरे नाही होतीच कुठे ते खरं सांग इतके दिवस कुठे जातेस खोटं सांगून कारण का कुणीतरी काहीतरी चुगली केली असणार आणि सांगितलं असणार त्यांना त्यांना ते मी बक्षीस दाखवलं की मला उत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं मला म्हणाले अभ्यास सोडून हे जे काही थेर चालले ते पहिले बंद झाले पाहिजेत शिक्षण पूर्ण करायचं आणि मग ज्या क्षेत्रात जायचं तिथे जा कारण का मी त्यावेळी केमिस्ट्री ड्रग्ज अँड डाईज करत होते मेडिसिन मध्ये त्यामुळे ती फील्ड सोडून तू दुसरीकडेच कुठेतरी भरकटत जातेस असं वडिलांना वाटत होतं म्हणजे थोडक्यात म्हणजे बाबांचा विरोध होता तुम्हाला थोडासा विरोध होता म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार पण ते उत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक घेऊन मला घराच्या बाहेर उभं केलं होतं तीन तास घराबाहेर उभी होते शेवटी दया आल्यावरती आईनीच मला आत घेतलं की नको असं परत नाही करणार परत कुठलीच भूमिका नाही करणार अशा बाबीवरती मला परत घेतलं आणि परत पुढच्या वर्षी मी परत दुसरी एकांकिका केली आणि उत्कृष्ट अभिनेत्री झाले आणि त्याच्यानंतर ह्या नाटकाची ऑफर आली त्यामुळे हा नाटकाचा अनुभव चांगलाच होता आणि दिग्गज कलाकारांबरोबर काम करतानाचा अनुभवही छान होता काहींनी खूप ॲडजस्ट करून घेतलं खूप सांभाळून घेतलं जे चुकत होतं ते बाळा असं नाही करायचं असं करायचं किंवा हे समजून सांगितलं काहींनी वागणूक जरा अशी थोडीशी ह्याची दिली की आत्ता चाली आहेस ना नवीन हां मग आम्ही सांगतो ना तसं केलं पाहिजे तर तो, तो, तो थोडासा हे होता पण प्रोत्साहन देण्याचं काम जास्तीत जास्त लोकांनी केल्यामुळे कधी नेगेटिव्हिटी आली नाही म्हणजे असं वाटलं नाही की नको नको हे क्षेत्र नको बाबा हे असे लोक वागतात आणि मोठे आर्टिस्ट असे असतात तसं नव्हतं आणि मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा आमच्या पिढीमध्ये एक शिस्त होती की अजूनही ती शिस्त आहे म्हणजे जे संस्कार केले जातात ते कायम त्या व्यक्तीवरती राहतात अगदी मरेपर्यंत असं म्हणतात तसं की आमचे जर सिनियर आली मोठी मंडळी आली तर आजही खुर्चीत बसलेलं जरी असलं तरी उभं राहून त्यांना रिस्पेक्ट देणं त्यांना नमस्कार करणं किंवा ते जर आले तर त्यांना आपली खुर्ची देणं हा अजूनही तेवढाच रिस्पेक्ट आहे मोठे जर जास्त दिग्गज असेल जा तर त्यांना नमस्कार करणं हा त्या आमच्या पिढीपर्यंतचा सगळा व्यवस्थित सोपस्कार चालू होता आताच्या ह्याला जरा त्याची पिढी म्हणजे थोडी ऍडव्हान्स आहे ऍडव्हान्सपणा आणि संस्कार ह्याच्यामध्ये जमीन आसमान अशी फरक आहे बरोबर आपण सांगतात ते <laughs> हो नीलम जी एक मुलगी विद्यार्थिनी आणि त्यानंतर अभिनेत्री मग याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल तुमचा प्रवास अभ्यासाचं झालं असं की जेव्हा नाटक आणि मग नाटकानंतर लगेच सिरियल्स येण्याची सुरुवात झाली फिल्म्स आल्या आणि एक क्षण असा होता की जवळपास सत्तर बहात्तर तास मी काम करायचे म्हणजे न झोपता दुसरी शिफ्ट तिसरी शिफ्ट दुसरं शूटिंग मग नाटकाचा प्रयोग नाटकाचा प्रयोग करून ना, ना पिक्चरचं शूटिंग असं सलग करून इतकी धावपळ असायची आणि त्यावेळी ती एनर्जी पण होती hmm. आणि एक तो उत्साह असायचा नवीन प्रोजेक्ट्स करायचा नवीन हे कलाकारांबरोबर काम करायचं टेक्निशियनबरोबर काम करायचं तर ते करत असताना शिक्षण पूर्ण केलं कारण का वडिलांची अट होती की शिक्षण झाल्याशिवाय होऊ शकत नाही त्यामुळे मी ड्रग्ज अँड डाईजमध्ये एम एस सी कम्प्लीट केलं माझं आणि मग त्याच्यानंतर पूर्णपणे म्हणजे लिटरली परीक्षा द्यायची आणि शूटिंग करायचं इतकं इतकं घाई आणि इतकं बिझी शेड्यूल होतं मग त्यानंतर बरासा प्रवास अभ्यास तो तिकडे संपवल्यानंतर अभिनयाचा सुरू झाला म्हणजे फिल्म्स येत गेल्या नवीन सिरियल्स येत गेल्या त्यामध्ये काही वाटेल्या चांगल्या सिरियल्स आल्या म्हणजे चांग सिरियल्स सगळ्यात चांगल्या हो होत्या फक्त भूमिका पॉझिटिव्ह आल्या नेगेटिव्ह आल्या ग्रे शेडच्या आल्या बरोबर त्यामुळे खलनायिकाही केली आणि नायिकाही केली सगळ्यांसमोर रडलेही आणि रडवलंही त्यामुळे मला <laughs> एक आनंद आहे की रंगभूमीने मला माझ्या आयुष्यामध्ये खूप रंगीत भूमिका दिल्या वेगवेगळ्या रंगछटा दाखवता आल्या Hmm. त्यामुळे मी माझ्या करिअरमध्ये खूप खूप आनंदी आहे ते करत असताना एक सर्टन मनामध्ये असं असायचं की दरवेळी माझ्या बाकीच्या मैत्रिणी ह्या कुठल्या तरी वेगळ्या पोस्टवरती आहेत मग त्यांचं घर सांभाळतायत मुलांबरोबर मुलांचं सांभाळणं होतंय कुठे फिरायला जात आहेत काही जणी पुढचं एज्युकेशन घेत होत्या ज्या माझ्या सगळ्या हॉबीज होत्या त्या तशाच राहिल्या आणि अभिनय क्षेत्राकडे पूर्णपणे अगदी गळ्यापर्यंत सगळं काम येऊन डुंबून गेले होते शेड़ी 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 मग असा विचार केला की एक सर्टन पॉईंट घ्यायचा आयुष्यात आणि जेव्हा खूप टॉपला जाऊ म्हणजे टॉपला म्हणजे प्रेक्षक ठरवतीलच टॉपला आहे की नाही पण जेव्हा मला वाटेल की आता मी टॉपला आहे त्या दिवशी रिटायरमेंट घ्यायची हा निर्णय ना घरी सांगितला ना बाकी इतरांना सांगितला आणि कसं झालं होतं की व्यवस्थित कामं पारितोषिकं आणि प्रसिद्धी झाल्यावरती घरच्यांचाही कल होता की तुला या क्षेत्रामध्ये आवड आहे तर तू नक्की करिअर कर आणि चांगलं करिअर आहे म्हणून पण जेव्हा डिसिजन घेतलं की आता मी नाही करणार काम त्यावेळी बऱ्याच जणांनी मला विचारलं की का असं म्हटलं मला कुठेतरी माझे जे छंद राहिले ज्या हॉबीज राहिल्या ज्या काही इच्छा होत्या की मला पुढे शिकायचं आहे पुढे हे करायचंय ते राहिलं ते आता पूर्ण करणार Hmm. आणि त्या दरम्यान लेकीचा जन्म झाला होता अस्मीचा आणि मला तिला वेळ देता येत नाही अशी सारखी मला ती गिल्ट असायची की उद्या लेकीनी असं म्हणू नये की तू कुठे होतीस, त्या, तू होतीस। hmm. त्या मी हे केलं तेव्हा तू नव्हतीस त्यामुळे तो सगळा आटापिटा करण्यापेक्षा असं डिसाईड केलं की मला जे माझं करिअर करायचं होतं मला जे अचीव्ह करायचं होतं एक आर्टिस्ट म्हणून मी सॅटिस्फाय झाले अजून कुठलाच आर्टिस्ट असा सॅटिस्फाईड नसतो की माझ्या सगळ्या भूमिका मला येतच आता असं कुठलाच आर्टिस्ट नसतो शेवटी ती नवीन नवीन भूमिका करायची एक भूक असते प्रत्येकामध्ये तर तसं जेव्हा डिसाइड झालं तेव्हा मी एका सर्टन ह्याला जाऊन सगळ्यांना सांगितलं की आता मी नाही काम करत अभिनय करता करता आईची जबाबदारी पत्नीची जबाबदारी हिच्याकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे हो आणि त्यांच्या मला नवऱ्याने नक्की सांगितलं की तुला ह्यात कंटिन्यू करायचं तर कर पण नवऱ्याचं पॉलिटिकल फील्ड लेकीचं अभ्यास तिचे तिच्या हॉबीज तिचे छंद आणि ते तिचं बालपण मी जर नाही एन्जॉय केलं नवऱ्याचं जी काही प्रगती होती आहे त्याच्या जे प्रोग्रेस होत आहे ज्याचे नवीन नवीन स्टेप्स येतात त्याच्यामध्ये जर मी त्याच्या बरोबरीने नसले त्या क्षणी तर मी भरपूर काही मिस केलं जे माझ्या आयुष्यात परत येऊ शकणार नाही त्यामुळे असं डिसाईड केलं की एक सतरा अठरा वर्षाचं करिअर केल्यानंतर मी पूर्णपणे व्ही आर एस घेतली म्हणजे <laughs> अजूनही मला विचारण्यात येतं की तुम्ही परत करा हे करा तर ते असं नाही आहे की मला नाही करायचं आहे पण त्याच्या व्यतिरिक्त देखील सगळे जण बरेच प्रश्न म्हणजे हल्ली सोशल मीडियावर फार येते की नीलम शिर्के सामान सध्या काय करते काये करतात बरेच प्रश्न असतात <laughs> तर ह्या प्रश्नाला एकच मी उत्तर देईन की एक अख्खा दिवस तुम्ही माझ्याबरोबर जर घालवलात ना सकाळपासून रात्रीपर्यंत की तुमच्या लक्षात येईल की नीलम शिर्के नक्की काय करते त्यामुळे जेव्हा व्ही आर एस घ्यायचं ठरवलं त्याच्यानंतर ठरवलं की सगळे छंद जे काही राहिलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये जेवण बनवायचं त्यामुळे भरपूर वेगवेगळे वे पदार्थ मला बनवायला आवडतात खायला आवडतात खायला घालायला आवडतात त्यामुळे नवीन।, <laughs> नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स केले मला अख्खं जग फिरायला आवडतं नवीन लोकांना भेटायला आवडतं नवीन संस्कृती बघायला आवडते पुस्तकं वाचायला आवडतात आता मी ज्या ज्या हॉबीज सांगते ह्या मला वेळच मिळायचा नाही माझ्या शूटिंग शेड्यूल असल्यामुळे त्यामुळे ते, ते केलं भरपूर ठिकाणी मी फिरते वेगवेगळे पदार्थ ट्राय करते लोकांना भेटते त्यांचे कल्चर्स बघते पुस्तकं वाचते त्यानंतर तिसरा छंद होता की आता जे काही वडिलांनी आईवडिलांनी अपेक्षा ठेवली की एवढं शिक्षण घेतलं आता पुढचं शिक्षण आणखीन तर आणखीन शिक्षण घ्यायचं आता काय घ्यायचं मग त्यानंतर बरेच म्हणजे वेगवेगळं हे केलं मी मी म्हटलं की मला एम एस सी किंवा एम ए करायचं आहे पुढे तर नवरा म्हणाल तू एम ए कारण का मी जोपर्यंत माझं एम एस सी आणि हे फॉरवर्ड केलं होतं तोपर्यंत पोर्शन्स चेंज झाले होते म्हटलं ठीक आहे मला म्हणाल तू कला क्षेत्रातलीच आहेस ना मग तू मराठी वाङ्मयमध्ये कर मराठी लिटरेचरमध्ये म्हटलं हे चांगलं इंटरेस्टिंग आहे मला आवडेल करायला म्हणे पण बघ अभ्यास करावा लागेल ना कारण का लेखीचाही अभ्यास आणि तुझा मग चिडचिड करायची नाही अभ्यासाची कारण का एका विशिष्ट वयानंतर तो डोकं चालत नाही आपलं म्हटलं ठीक आहे एम ए करणार एम ए करून मी जाऊन फॉर्म भरून वगैरे आले घरी आल्या नवऱ्याने वा भरला फॉर्म म्हटलं हो भरला मग आता मला विषय कुठला घेतला असं सांग म्हटलं आपलं ठरलं ना मी मराठी वाङ्मय विषय घेतला म्हणजे व्हेरी गुड मी कॉन्व्हेंटची स्टुडंट आहे hmm. मला नवऱ्याने सांगितलं आता मला वाङ्मय कसं लिहितात ना ते पहिलं लिहून दाखव मग मी ठरवीन की तू तुझा तु तु एम एचा पेपर किती फास्ट लिहिशील आणि पास होशील म्हटलं ही ट्रिक झाली माझ्याकडे पण एम ए मी कम्प्लीट केलं मराठी वाङ्मयमध्ये केलं पुढे आता पी एच डी मी फाईल करते त्यानंतर मी लॉ कम्प्लीट केलं माझं आता सनद घेतली मी त्यामुळे आता ऑफिशियली ॲडव्होकेट नीलम शिर्के समंत लावू शकते मी त्याच्याबरोबरीने मी इंडियन प्रॉपर्टी ॲक्टमध्ये डिप्लोमा कम्प्लीट केला सायबर क्राईममध्ये डिप्लोमा केला फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केला म्हणजे जी शिक्षणाची आवड होती हॉबी होती ती पूर्ण करून घेतली त्याचबरोबरीने विचार केला की शूटिंगच्या दरम्यान ना फॅमिली ही फार लांब राहते फॅमिली फंक्शन्स अटेंड करता येत नाही वेळ देता येत नाही तो वेळ भरपूर फॅमिलीला दिला आणि सगळी फॅमिली एकत्र गोळा केली माहेरची सासरची आणि त्यामुळे छान अगदी लाईफ आत्ता तरी एन्जॉय करते बोलता बोलता आता आपण नीलमजी बोलल्या की फॅशन डिझायनिंग आपण केलेलं आहे मग फॅशन डिझायनिंग डिप्लोमाचा फायदा आपल्याला एक अभिनेत्री म्हणून कसा झाला अभिनेत्री म्हणून जेव्हा फायदा करून घ्यायचा होता तेव्हा ते डिप्लोमा झाला नव्हता माझा <laughs> पण आत्ता रिसेंटला मी डिप्लोमा एक दोन तीन वर्षापूर्वी तो पूर्ण केला त्या ह्याच्यामध्ये नक्कीच थोडं फॅशनचं सेन्स होतं पण ते फॅशनचं सेन्स मी माझ्या नाटकाच्या प्रोडक्शनमध्ये नक्की वापरते कारण का नाटकाच्या प्रोडक्शनमध्ये नाट आमच्या इव्हेंट्स असतात Uh, वेगवेगळे जसे अवॉर्ड फंक्शन्स कसे असतात त्या टाईप्स मोठमोठे इव्हेंट असतात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये आम्ही करतो त्या ह्याच्यामध्ये लागणारे कॉस्ट्युम्स असतील काय असतील ते त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह आयडियाज येतात आमच्या त्याचबरोबरीनी नाटकांमध्ये आम्ही आता माझ्या प्रोडक्शनचं बॅरिस्टर नाटक केलं होतं त्या बॅरिस्टर नाटकाचं दिग्दर्शन विक्रम गोखलेंनी केलं होतं आणि बॅरिस्टर नाटकामध्ये शैलेश दातार शकुंतला नरे अद्वैत दातार वगैरे ही अशी सगळी टीम होती आणि बॅरिस्टर नाटक हे फार पुरातन काळचं म्हणजे त्या येराचं होतं ब्रिटिश काळचं आणि हे वगैरे मग त्यांचा तो ड्रेस त्यांचं स्टडी करून मग तो कॉस्ट्युम करणं अर्थात त्याच्यामध्ये मी फक्त इनपुट दिलं आमचे कॉस्ट्युम डिझायनर नक्कीच वेगळे होते पण त्यातलं इनपुट त्याचं जे रंगसंगती कशी असं ह्याचा मला नक्की त्या डिप्लोमामुळे फायदा झाला त्याच नाटकात नाही त्याच्यानंतर आम्ही महासागर केलं पुरुष नाटक केलं अमोरूची मावशी नाटक केलं मग त्या त्या फॅशन डिझायनिंगचा उपयोग असा झाला की जर सावळा रंग आहे तर तुम्ही गोरं कसं सा दिसाल मोरूच्या मावशीमध्ये सतीश तारे होते एखाद्या ता पुरुषाला सुंदर स्त्री कसं बनवायचं आहे मग हे सगळं त्या फॅशन डिझायनिंगने जरा मदत केली के जुळून नालं रंग संगती कशी करायची काय करायची नाटकं सिरियल्स एकांकिका हा तुमचा प्रवास खरंच खूप कौतुकास्पद आहेच तर याच्यानंतर मग आपल्याला चित्रपट कसे मिळत गेले खरं सांगायचं तर फार कोइन्सिडेंटली माझ्याकडे पहिला चित्रपट आला कसलाही प्रयत्न न करता खरं सांगते अभिनयाच्या जोरावर चाला असणारा पण नक्की तर पहिला चित्रपट जो आला तो पछाडलेला मला त्या चित्रपटाबद्दल विचारणा झाली ऑडिशन वगैरे काही झालं नाही तू सिलेक्टेड आहेस म्हणून सांगितलं फक्त तुझ्या तु 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 तारखा दे आता पछाडलेला म्हटल्यावर महेश कोठारे प्रोडक्शन महेश सरांना मी लहान आम्ही असताना त्यांचे ते वेगवेगळे झपाटलेला आणि वगैरे असे चित्रपट बघितलेले किंवा त्यांना त्या सेटवरती बघितलेलं आहे किंवा स्क्रीनवरती बघितलेलं आहे ते चिकी चिकी बुबुम बुम करत नाचताना त्यामुळे त्यांना भेटण्याची त्यांच्यावर काम करण्याची खूप इच्छा होती आणि जसं आता काही निर्माते किंवा काही डिरेक्टर्स आहेत ज्यांच्यावर यंगस्टर्सना काम करायचं असतं की हा प्रोडक्शनमध्ये मी काम केलं तर खूप छान आहे हे प्रोडक्शन छान आहे किंवा हा दिग्दर्शक छान आहे माझ्या कॅरेक्टरला खूप छान न्याय देऊ शकेल तसं अजूनही आहेच पण त्यावेळी असं होतं की मोठ्या दिग्दर्शकांपैकी किंवा मोठ्या प्रोडक्शन हाऊसपैकी महेश कोठारे आहेत त्यांच्यावर काम करावं आणि पहिलीच जर त्यांच्या फिल्ममधनं ऑफर मिळते तर नाही कसं म्हणणार नाही बरं मला जेव्हा कास्टिंग कळलं तेव्हा तर मी नाही म्हणू शकत नव्हते कारण का कास्टिंगमध्ये दिलीप प्रभावळकर त्याच्यानंतर वंदना गुप्ते नीना कुलकर्णी लक्ष्मीकांत बेर्डे मी आणि लक्षा मामा त्याच्यामध्ये मा भाऊ बहीण दाखवलेलो आहोत म्हणजे खरं वडील आणि मुलगी असं दाखवायचं होतं पण लक्षा मामा म्हणाले एवढी मोठी मुलगी मला दाखवायची नाही मी अजूनही कॉलेजचे रोल करू शकतो मग असं ठरलं की भाऊ बहीण दाखवूया म्हणजे एवढ्या मोठमोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करायचं आणि माझ्यासारखी नवीन कलाकार म्हणजे खरं त्यांच्याकडनं ती एक काय म्हणता येईल वर्कशॉप कार्यशाळा होती इतकी वर्ष ज्यांनी फिल्म इंडस्ट्री गाजवली म्हणजे जेवढं लक्षमामांचं करिअर मोठं होतं माझ्या मते तरी पछाडलेला हा लक्ष्मामाचा शेवटचा चित्रपट होता वी आर अनलकी की ते तो एकच चित्रपट मिळाली पण लकी आहे की मला त्यात ती संधी मिळाली तुम्हाला अभिनयाकडे आणि खास करून मराठी चित्रपटाकडे कशाने आकर्षित केले मराठी रंगभूमीने आकर्षित यासाठी केलं की सजीव अभिनय लाईव्ह परफॉर्मन्स आणि रिटेक ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे रंगमंचावर असताना चुकलं तर सॉरी म्हणून पुढे जाता येत नाही मध्ये सॉरी म्हणून परत करता येतो हो। त्यामुळे जेव्हा नाटक आणि लाईव्ह रंगमंच करत होते तेव्हाचा अनुभव आणि तेव्हाचं पाठांतर हे खूप महत्वाचं ठरलं त्याच्यासाठी स्मरणशक्ती नक्कीच चांगली असावी लागते तुम्हाला एवढी मोठी स्क्रिप्ट पाठ करण्यापासून आलं सिरियल्स जर तुम्ही म्हणाल किंवा फिल्म जर तुम्ही म्हणाल तर हे सिरियल आणि फिल्म हे असं माध्यम आहे जे प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोचतं आणि आत्ताच्या ह्याला तर प्रत्येक सिरियल ही प्रत्येकाच्या आयुष्याचा एक घटक झालेली आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरापर्यंत जर पोचायचं असेल तर नक्कीच टेलिव्हिजन हे सगळ्यात मोठं काम करतं आकाशवाणी हे मोठं काम करतं खरं सांगायचं तर जर आपण घरी आहोत आणि गाडी चालवतोय रस्ता मोठा आहे आणि जर तुम्ही आकाशवाणी स्टेशन लावलं तर रस्ता कधी संपतो आणि त्या गप्पांमध्ये कधी वेळ जातो हे कळत नाही त्यामुळे घराघरात जर पोचायचं असेल तर आपल्याला हे माध्यम करावं लागेल अशी आवड निर्माण झाली आणि मग मी ह्याला सुरुवात केली इतर प्रादेशिक चित्रपटांच्या तुलनेमध्ये आता मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासाठी तुमच्यासमोर कोणती आव्हानं आलीत आणि आपण त्याला कसं सामोरं गेलात <laughs> मराठी चित्रपटांमध्ये आव्हानं म्हणजे अशी होती की जेव्हा मी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली किंवा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मराठी चित्रपट हे स्त्रीप्रधान नव्हतं तेवढं मराठी चित्रपट हे पुरुषप्रधान जास्त होतं मेल भूमिका ह्या जास्त म्हणजे हिरोला जास्त महत्त्व असायचं हिरोईनपेक्षा नंतर ते ट्रेंड नक्की काही ॲक्ट्रेसनी बदललं त्याच्यामध्ये अलका कुबलताईंचं नाव मला घ्यावं लागेल की माहेरच्या साडीनी त्यांनी आम्हाला फिमेल ॲक्ट्रेसना खूप मोठं पद आणि खूप चांगली पोझिशन दिली खरंच त्या ह्याच्यामध्ये आव्हानम जर म्हणायला गेलं तर खरं तर रंगभूमीने मला खूप सुखात ठेवलं काही चांगल्या भूमिका यायच्या नंतर नंतरच्या काळामध्ये वेळ नसल्यामुळे काही भूमिका मला स्वीकारता आल्या नाही तसं दुःख नक्की झालं पण वेळ असताना एखादी भूमिका दुसऱ्यांकडे जाणं आणि ती मला खरंच करण्याची इच्छा होती पण मी ती करू शकले नाही हा थोडासा स्ट्रगल होता पण तसं बघायला गेलं तर रंगभूमीने खूप माझ्यावरती छान कृपा आणि आशीर्वाद दिलेला आहे की चांगल्या भूमिका माझ्या वाटेला आल्या चांगले माझे सहकलाकार सगळे सिनियर्स असतील ज्युनियर्स असतील या सगळ्यांनी मला तेवढंच ॲडजस्ट करून आणि खूप छान साथ दिली ग्लॅमरस जरी असलं तरीसुद्धा हे फील्ड खूप छान सेफ आहे खूप छान करिअर घेण्यासारखं आहे फक्त एक ॲक्टर किंवा एक कलाकार म्हणून नाही पण टेक्निशियन म्हणून या फील्डमध्ये खूप ब्रांचेस ओपन आहेत ज्याच्यामध्ये यंगस्टर्सनी नक्की करिअर करावं नीलमजी तुम्ही आतापर्यंत काम केलेल्या तुमच्या आवडत्या भूमिकेबद्दल आम्हाला सांगाल अशी भूमिका जर म्हणायला गेला तर बऱ्याचशा आहेत पॉझिटिव्ह आहेत निगेटिव्ह आहेत ग्रे शेड आहेत त्याच्यामध्ये नाव घ्यायचंच झालं तर माझी वादळवाटची भूमिका आहे विशाखा म्हणून मी जी केली होती ती त्या भूमिका ती करताना लोक फार रागराग करायचे माझा आणि त्यात सगळ्यात मोठी ऑडियन्स म्हणजे माझी आजी होती जी माझ्यावर दोन महिने बोलली नाही ती भूमिका बघितल्या आणि मला आजीने मला सांगितलं तू ती सिरियल सोडून दे हां म्हटलं का गो नाही नाही माझ्या भजन कीर्तनाच्या माझ्या मैत्रिणी मला नेहमी विचारतात तुझी नात अशी का वागते ग बरोबर किती कोणाची ती सासू म्हणजे ती सिरियल माझ्या घरापर्यंत कसा असर देत होती ते बघा त्यामुळे ती एक भूमिका छान होती असंभव भूमिका एक माझी उत्कृष्ट झाली ज्याच्यामुळे मला एक नवीन ओळख मिळाली रोल पहिला खलनायकाचा छोटा होता तो हळूहळू वाढत वाढत घेऊन खलनायिका ही हिरोईन झाली आणि वादळ वाटते ती मला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आता नकारात्मक आणि सकारात्मक दोघही भूमिका करता आपण तर या भूमिकेचा तुम्ही समाजात जेव्हा वावरतात तर असा काही अनुभव आलाय का आपल्याला बाप रे खूप <laughs> अनुभव आले खूप अनुभव आले म्हणून म्हंटलं की एखादी भूमिका लोकांना जेव्हा आवडते हिरोईन नेहमीच आवडते हो। शोषिक असते सगळं हिरोईन चांगलंच करते आणि काय म्हणतात एक वेगळा विशिष्ट धडा देते लोकांना आणि चांगलं काहीतरी सांगते पण खलनायिका आवडावी अशी खलनायकेची भूमिका करायला मला मिळाली त्यात खरंच मला खूप भाग्यवान वाटते मी की खनाई का करत असताना मला खूप अनुभव आलेला आहे माझी भाजीवाली मला भाजी, भाजी द्यायची नाही आई म्हणायची तू भाजी नाही येऊ नको माझ्या बरोबर hmm. नाही म्हणायची नाही द्यायची मला नाही द्यायची अहो मारते ही करणार हे मारून टाकते माहिती काम खून करते हो पुरुषांचे ही बा hmm. आजी आई म्हणायची अहो ती सिरियल असते अरे असे ना hmm. पण हिच्या डोळ्यात बघण्याची हिंमत कोण करणार म्हणे ही डोळे फिरवते समोरच्याला हिप्नोटाईज करते तर हा एक अनुभव होता म्हणजे काही इतक्या छान छान आठवणी आहेत त्या ह्याच्यामध्ये तर असे काही अनुभव हो मला नक्कीच आले मराठी संस्कृती आणि समाजाचे कोणते पैलू नीलम जी आपल्याला चित्रपटांमध्ये किंवा सिरियलमध्ये मांडायला आवडतात मला समाजातले वुमन पॉवर जास्त आवडते मांडायला सोशल कॉज मला चांगला मांडायला आवडतो जवळपास वीस बावीस वर्ष स्पेशल चिल्ड्रनसाठी काम करते जी स्लो लर्नर मुलं असतात काही डिसेबल मुलं आहेत त्यांच्यासाठी तो एक शब्द स्पेशल चिल्ड्रन त्यांच्यासाठी ठेवला देवाघरची मुलं आहेत त्यांच्याबरोबर मी काम करते त्यामुळे त्यांना धरून काही कॉज असतील तर मी नक्की मला ते आवडतात वुमन एम्पॉवरमेंट यासाठी आवडतं की पहिलं जे प्रत्येकाचं म्हणणं असायचं की स्त्री कुठेतरी कमी पडते किंवा स्त्रीने खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे नक्कीच केलं पाहिजे आत्ताची स्त्री नक्कीच करते खांद्याला खांदा नाही उलट वरचढ झालेला आहे खांदा तिचा पण तो खांद्याला खांदा लावून काम करताना किंवा प्रत्येक अधिकार तिला समान मिळाला पाहिजे तिचे हक्क मिळाले पाहिजेत ह्याच्याबद्दल वादच नाही पण जेव्हा हक्क समान मिळाले पाहिजे तशीच रिस्पॉन्सिबिलिटी ही समान तिने घेतली पाहिजे मग तिच्यावरती सर्वात जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आणि बाकीच्यांवरती कमी असं न होता किंवा ती आता स्त्री आहे मग ती कसं करणार पण तिच्यावर कमी रिस्पॉन्सिबिलिटी आणि बाकीच्यांवरती जास्त रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे एकमेकांवर अवलंबून राहण्यापेक्षा इंडिपेंडंट आणि स्ट्रॉंग स्त्री घडावी या कॉजनी होणाऱ्या बऱ्याचशा सिरियल्स किंवा हे मी अगदी खंबीरपणे केला म्हणूनच सांगितलं ना की मी इंडिव्हिज्युअल एक अभिनेत्री म्हणून कायम एक पॉवरफुल भूमिका मी आतापर्यंत करत आले छान घर कलाक्षेत्र आणि सामाजिक जबाबदारी हे सगळं सांभाळता सांभाळता आपल्या जोडीदाराची साथ आपल्याला कशी मिळाली अरे फार उत्कृष्ट फार उत्कृष्ट म्हणजे मला प्रत्येक असं म्हणतात ना की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री उभी असते अगदी शंभर टक्के आणि तेच एक्झॅक्टली ऑपोजिट आमच्याकडे आहे मग माझ्या मागे जर उभं खंबीर पॉवर कोणाशी असेल किंवा खंबीरपणे डिसिजन घ्यायची किंवा चुकत नाहीये तुझं तू चल पुढे असं म्हणणारे जे शब्द असतील ते नक्कीच नवऱ्याचे त्यांनी कधीही माझा पाय खेचण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी दरवेळी साथच दिली एखादा डिसिजन जर घ्यायचं असेल त्यांच्या फील्डमधलं असेल माझ्या फील्डमधला असेल तरीसुद्धा आम्ही डिस्कशन करतो आजही आमचं फ्रेंडली डिस्कशन असतं आमच्या घरात सगळ्यात मोठी त्यांची क्रिटिक म्हणजे त्यांना उलटून प्रश्न विचारणारे की हे असं का तुम्ही निर्णय घेतलात सामान्य माणूस कसा जगणार जे घरच्यांनी नाही बाहेरच्यांनी विचारलं पाहिजे विरोधकांनी विचारलं पाहिजे तो प्रश्न पहिला मी विचारील ही भीती कायम त्यांना असते घरी आल्यावर त्यामुळे माझ्याबरोबरच्या माझ्या जोडीदाराने मला खूप साथ दिली नवऱ्याने त्यांचं फील्ड वेगळं आहे पॉलिटिकल क्षेत्रात आहेत ते मी माझ्या एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये आहे नक्कीच सोशल सर्व्हिस आणि बरंच करते पण तरीसुद्धा प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये त्यांची साथ मला खूप मिळाली प्रोत्साहन मिळालं एक कणखर काय म्हणतात बॅकिंग किंवा एक बॅकबोन म्हणून काय माझ्याबरोबर त्यांनी साथ नीलमजी बालरंगभूमी परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत एक पताना अध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे याच्या कार्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल ना <laughs> नाही हा खूप म्हणजे माझ्यासाठी खूपच आनंदाचा एक क्षण आहे आणि खूप मोठी जबाबदारी ही माझ्यावर दिलेली आहे की पण बाल रंगभूमी परिषदेची मी अध्यक्ष म्हणून मला माझी निवड करण्यात आली आहे काम भरपूर करायचं आहे या ह्याच्यामध्ये बालकलाकार जे निर्माण करायचे आहेत ते खरं मूळ ह्या रंगभूमीचा पाया आहे आणि त्यातनं जे निर्माण होणारे कलाकार तंत्रज्ञ कलाकार जर तुम्ही म्हणालात तर प्रत्येकाच्या डोक्यात हेच असतं की बाल रंगभूमीचेच कलाकार असतील बाल रंगभूमीचे कलाकार म्हणजे बाल कलाकार जे काही रंगभूमीवर कला सादर करतात ते सगळेच कलाकार त्याच्यामध्ये वादन गायन त्याच्यानंतर नृत्य चित्रकला जादूगरी तुमचं स्कल्पचरिंग सगळ्या कला आल्या या सगळ्या कलांचा जो पाया आहे तो बाल रंगभूमी आहे इथनं जे कलाकार तयार होणार आहेत ते पुढे मोठे मोठे कलाकार होत जाणार आहेत मग त्यांना तयार करण्याचं काम ज्यांच्याकडे दिलेलं आहे ते आम्ही आहोत सगळे आणि आमच्या बरोबरीने इतरांनीही या टीमला जॉईन करावं असं आमची खूप इच्छा आहे अख्ख्या महाराष्ट्रभर जोरात काम चालू आहे या रंगभूमीचं हल्ली काय होतं मुलांचा आणि पालकांचा कसला संवाद होत नाही संवाद म्हणजे आता जसं तुम्ही आणि मी गप्पा मारतोय असं बसून एखाद्या पालकाने आठवावं की आपल्या मुलांबरोबर आपण गप्पा मारल्यात नाही होत दिवसभर जरी आपण घरी असलो किंवा सुट्टीच्या दिवशी जरी असलो तरी मुलं त्यांच्या गेम्समध्ये बिझी त्यांच्या शेड्यूलमध्ये बिझी अभ्यासात बिझी मोबाईलमध्ये बिझी गॅजेटमध्ये बिझी आणि पालक आपापल्या ह्याच्यामध्ये बिझी किंवा नाहीच तर चला मॉलमध्ये फिरायला जाऊया गार्डनमध्ये असं बघितलंय का की आजी आज आजोबा आता गार्डनमध्ये लहान मुलांना घेऊन आलेले आहेत फार चित्र दिसत नाहीच आता अजिबात दिसत नाही ते फक्त चित्रकलेतच दिसत आता आणि काही ठिकाणी तर संस्कार वर्ग असं सुरू झालेलं आहे म्हणजे पैसे देऊन मुलांवरती संस्कार करणं ही कन्सेप्टच मला पटत नाही संस्काराचे पैसे देऊन एखाद्यावर होणार असतील तर बाबा लाखभर रुपये भरूया आणि आयुष्यभराचं काय ते संस्कार एकदाच करून द्या असं पण होऊ शकतं की नाही पण पैशांनी संस्कार होणार नाहीत नाए। त्याच्यासाठी थोडं का होईना पालकांचं आपल्या नात्यांचं बॉन्डिंग पाहिजे आतापर्यंत तुम्ही एक प्रत्येकच पालकांनी हा अनुभव घेतला असेल की कोविडमध्ये मुलांच्या हातात ऑनलाईनच्या नावाखाली जे गॅजेट आलं मोबाईल असेल लॅपटॉप असेल तुमचं टॅबलेट असेल मुलांना ते सोडायचं नाही अजूनही ते परमनंट झालं म्हणजे मुलांना त्यांच्या रूममध्ये बसून ती आताही जरी तुम्ही बघत असाल मुलं इतकी एक्सपर्ट आहेत की मध्येच त्या आपण जर डोकवायला गेलो की पटकन चेंज करतात आपण शोधूनही सापडू शकत नाही आपल्याला ते नाही पासवर्ड टाकलेला असतो काय म्हणजे इतकं डोकं चालतं त्यांचं त्याच्यातलं तर या सगळ्या ह्याच्यामध्ये तो मोबाईल कुठेतरी हातातनं बाजूला गेला पाहिजे आज आमच्या काळात कसं असायचं एखादं जर पाहुणा येणार आहे तर हे दोन दिवस चार दिवस आधी माहीत असलं की त्या संध्याकाळी आम्ही आवर्जून वाढ बघायचो पावडर लावून तेल बिल घालून वेणी घालून ड्रेस चांगला घालून समोर उभे पाहुण्यांच्या ओळखीच्या असो नसो पण तरी सुद्धा समोर उभे आज जर तुम्ही परिस्थिती बघितली तर मुलांना तुम्हाला दहा वेळा हाक मारावी लागते ये रे बाहेर ये रे बाहेर जरा काका आलेत बघ का मावशी आले बघ जरा बस ना उभं राहा समोर म्हणजे आता नीलमजी काही ठिकाणी असं बघायला मिळतं की आपल्या जवळच्या नातेवाईकांना मुलं ओळखत सुद्धा नाही येणं जाणं हे फार कमी झालेलं आहे नातेवाईकांकडे अगदी खरंय आणि याची ओढ मुलांना लागायला हवी परत लागायला हवी मोबाईल हातातला गॅजेट हातातलं जरा कमी झालं पाहिजे मुलांनी सजीव रंगभूमीकडे वळलं पाहिजे लाईव्ह परफॉर्मन्स बघितले पाहिजेत आपले ज्या अंगातली कला आहे ती समोर आणली पाहिजे मोबाईलवरती रेकोड्या ओढून तुम्ही ड्रॉइंग करणं हे खूप सोपं आहे टेक्नॉलॉजी तुम्हाला करून देते पण तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा एखाद्या खोऱ्या पानावरती पेन्सिलनी शिस पेन्सिलनी ड्रॉइंग सुरू करता चित्रकला सुरू करता ते चुकतं तेव्हा खोडता परत करता ही प्रोसेसच गेली निघून सगळी जी मुलांना कळली पाहिजे प्रॅक्टिकल ज्ञान आलं पाहिजे मी असं म्हणत नाही की अगदी तुम्ही मागच्या काळामध्ये जा पण थोडं का होईना पालकांशी तुमचा संवाद झाला पाहिजे पहिला कसा एका रूममध्ये म्हणजे एका घरामध्ये एक टी व्ही असायचा आता प्रत्येक रूममध्ये एक टी व्ही असतो त्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या रूममध्ये जाऊन टी व्ही बघतो किंवा मोबाईलवर असतो किंवा जास्तीत जास्त ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि हेम तेम चालू झालेले आहेत पहिला एकच टी व्ही असायचा सगळी फॅमिली बातम्यांच्या वेळी का होईना तिकडे समोर बसायची भले नाही कळल्या बातम्या तरी फॅमिली असायची आणि मग डिस्कशन व्हायचं काही विषय बोलले जायचे आताच्या ह्याला काही विषय जे मुलांसमोर बोलले नाही गेले पाहिजेत ती मुलं बोलून दाखवतात आपल्याला म्हणजे इतकं बदललं आहे सगळं सगड़। सगळं परत ताळ्यावर येईल रुटीनला येईल आपण थोडं परत मागे जाऊया असे अपेक्षाच नाही आमची अपडेटेडच राहूया पण त्या अपडेटेडपणामध्ये पण कुठेतरी सुसंस्कृतपणा असला पाहिजे मुलांचा पालकांबरोबर टच असला पाहिजे संस्कार घडले गेले पाहिजेत अजूनही मुलांनी त्या गॅजेट्समधनं बाहेर पडून सजीव रंगभूमी बघितली पाहिजे परफॉर्म केलं पाहिजे बालरंगभूमी फक्त मुलांवरती संस्कार करत नाही तर त्याच्याबरोबरीनी मुलांमध्ये प्रत्येक मुलगा काही कलाकार होईल किंवा ह्या ह्याच्यातलं तंत्रज्ञ होईल असं नाही आहे पण त्याच्यामध्ये या बालरंगभूमीमध्ये सदस्य झाल्यावर त्यांचे कार्यक्रम केल्यावरती त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो सेल्फ कॉन्फिडन्स काही कार्यशाळा राबवल्या जातात का मॅडम या बाल रंगभूमीच्या परिषदेमध्ये हो हो हो, हो कार्यशाळा राबवल्या जातात बाल प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाखा आहेत त्याचे तुम्ही मी आवर्जून सगळ्यांना सांगते की तुम्ही सगळे सभासद मोठी माणसं जी आहेत म्हणजे अडल्ट जे आहेत त्यांच्यासाठी एक जुजवी फी आहे जीव सभासद होण्याची पण मुलांसाठी लहान मुलांसाठी कसलीही फी नाही तुम्ही सभासद होऊ शकता त्याचे फ्री सभासद होऊ शकता आणि मुलांचे वेगवेगळे कार्यक्रम यात केले जातात बालनाट्य शिबिरं घेतली जातात जर काही मुलं तंत्रज्ञ म्हणून म्हणजे कोणाला मेकअप करण्यामध्ये इंटरेस्ट होतो मेकअप आर्टिस्ट बनायचं आहे कोणाला लाईट्समध्ये इंटरेस्ट असतो सेटिंगमध्ये इंटरेस्ट असतो आता चित्रकला काढणारी मुलं सेटिंग पण छान करू शकतात नेपथ्य कारण का चित्रकलेमध्ये ते वेगवेगळे डायमेन्शन काढत असतं हो। त्यामुळे त्याच्यामध्ये त्याचीही शिबिरं असतात बालरंगभूमीमध्ये त्याच्याबरोबरीने आम्ही बाल प्रेक्षक कसा जमा करायचा म्हणजे त्यांना येऊन सजीव त्यांनी रंगभूमी कशी बघावी कसं करावं ते असतं त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जेवढे सभा असत आहेत त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरं करतो आणि ह्याचं व्हॉलेंटिअरिंग मुलं करतात त्यांच्यावर जबाबदारी टाकतो की तुम्ही व्हॉलेटिअरिंग करायचं आणि आम्ही म्हणजे ही, ही सगळी रंग बालरंगभूमी ही मुलांनी करायची आहे बरंच बरंच त्याच्यामध्ये सगळ्या आम्ही तुम्हाला सांगितलं तशा चित्रकला वादन गायन ह्या सगळ्या सगळ्या स्पर्धा घेतल्या जातात जी मुलं आहे त्यांना प्रोत्साहन दिलं जातं ह्या मुलांना पुढचे सर्टिफिकेट्स मिळतात पुढे काही नवीन कार्यक्रम येणार असतील उपक्रम असतील तर त्यांना आम्ही प्रमोट करतो की तुम्ही गेलं पाहिजे ह्यांचं बालनाट्य बसवलं हो जातं ह्यांचे है। प्रयोग केले जातात बाहेर असं बरस कार्य बालरंगभूमीचं चा वर्षभर चालू असतं आमचं बालनाट्य संमेलन दरवर्षी होणार हु। आहे आता ह्या वर्षापासून त्याच्यामध्ये सगळ्या कला सादर करता येतात आणि या बालनाट्य संमेलनाला अख्ख्या महाराष्ट्रातनं आणि महाराष्ट्राच्या बाहेरनं लोक येतात तुमच्या मुलामध्ये एखादं स्पार्क कला असेल तर ती दुसरा माणूस तो पिकअप करू शकतो त्याचं सिलेक्शन होऊ शकतं एक ऑडिशनच्या निमित्ताने बाकीचं काम होऊ शकतं त्यामुळे बालरंगभूमी मुलामध्ये पहिला कॉन्फिडन्स देण्याचा हे करते की कुठल्याही फील्डमध्ये कुठल्याही करिअर पुढे आयुष्यात त्यांनी घेतलं तरी सुद्धा तो चार लोकांसमोर उभा राहून ठामपणे आपलं मत मांडू शकतो न घाबरता नाही तो मुलं कशी आता बुजरी झालेली आहेत पटकन बोलत नाहीत कोणासमोर आपली मतं आजही आपणही एखाद्याला नाही हे म्हणताना विरोध करताना हो करतो नाही हां असं बोलताना आपण चाचरतो पण तोच कॉन्फिडन्स मुलांमध्ये यावा यासाठी बालरंग भूमी परिषद काम करते खूप छान याचंही कार्य नीलमजी वाखडण्याजोगं आहे आणि आपण त्यामध्ये मुलांना इतक्या छान मार्गदर्शन करतात त्यांच्या कार्यशाळा घेतात की मुलांनी सजीव व्हायला शिकायचं कसं हे यातून तुम्ही मुलांना नक्कीच मार्गदर्शन करतात जाता जाता मॅडम आपल्याला एक प्रश्न असा आहे की आजची तरुण पिढी तरुण तरून तरुणी अभिनय क्षेत्राकडे वळू पाहत आहेत तर त्यांच्यासाठी संधी कशा निर्माण होतील आणि जावं का त्यांनी त्या क्षेत्राकडे त्याबद्दल काय सांगाल मी मगाशी सांगितलं अगदी शंभर टक्के जावं कुठलंही करिअर घेताना कोणीही तेवढा विचार करू नये की या करिअरमध्ये मी कसं पडावं त्या करिअरची किंवा त्या क्षेत्राची जर तुम्हाला आवड आहे तर तुम्ही त्याच्यात करिअर करू शकता शेवटी तुमच्या व्यक्तिरेखेवरती आहे की तुम्ही बोर्ड धरायला द्यायचं की नाही हे क्षेत्र चांगलं म्हणून बघायचं की वाईट मार्गाने जायचं जर मनात आणि डोक्यात व्यवस्थित विचार ठेवून चांगल्या मार्गाने जर जाणार असेल तर हे करिअर म्हणून घ्यायला खूप चांगलं आहे त्यात वाहवत न जाता करिअर कॉन्सन्ट्रेशन करून तुम्ही काम केलं तर ह्या नवीन पिढीसाठी हे क्षेत्र खूप चांगलं आहे खूप ओपन फील्ड आहे फक्त अभिनय म्हणूनच नाही एडिटिंग आहे तुमचं टेक्निकल डिपार्टमेंट आहे दिग्दर्शन आहे लेखन आहे सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता आणि ह्याच्यासाठी भरपूर संध्या उपलब्ध आहेत बालरंगभूमी तुम्हाला सांगितली तसे बालरंगभूमी देखील संधी देते की जर आमचे तुम्ही सदस्य आहात किंवा आमच्या बरोबरीने असोसिएटेड आहात तर ज्या काही ऑडिशन्स किंवा काही संध्या किंवा काही नाटकं जी ब बसवली जातात त्याच्यामध्ये ह्या मुलांना प्रोत्साहन देऊन रंगमंचावर काम करायला दिलं जातं किंवा पुढे नाव देखील प्रमोट केलं जातं त्याचबरोबरीने अखिल भारतीय नाट्य परिषद जी आहे ती देखील तुम्ही संलग्न होऊन तुम्ही पुढे काम करू शकता तुमचं नाव पुढे सजेस्ट होऊ शकतं त्यामुळे संधी भरपूर दिली जाते आता हे फील्ड अगदी शंभर टक्के सेफ आहे आणि प्रत्येकाने ह्या फील्डमध्ये थोडा तरी रिस्पॉन्स चांगला द्यावा अशी इच्छा आहे जाता जाता एक स्त्री म्हणून आपण आपल्या मैत्रिणींना काय सांगाल आयुष्य खूप लहान आहे आणि हे आयुष्य मनुष्य म्हणून पहिल्यांदा मिळालेलं आहे खूप छान एन्जॉय करा प्रत्येक क्षण हा सुखाचाच असेल असं नाही पण दुःखाच्या क्षणामध्ये एक स्त्री म्हणून तुमच्यामध्ये इतकी ताकद आहे की तो क्षण पेलून घेऊन तो क्षण सुखाचा करू शकतो हे फक्त एक स्त्रीच करू शकते आणि ते तुम्ही करू शकता तुमच्यात तेवढा कॉन्फिडन्स नक्की आहे नक्कीच स्त्री आज काय करू शकत नाही स्त्रीने सर्वांना दाखवून दिलेलं आहेच खूप <प्णाग> छान मॅडम आपल्या प्रवासाबद्दल एक अभिनेत्री म्हणून आपल्याशी आम्हाला गप्पा मारण्याची संधी मिळाली आपण आकाशवाणीला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आकाशवाणीचंही खूप खूप धन्यवाद माझा एवढा वेळ ऐकून घेतलं आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींनी अगदी खूप छान याच्यासाठी प्रतिसाद दिला धन्यवाद थांबूयात नमस्कार मैत्रिणींनो आत्ताच आपण मराठी चित्रपट अभिनेत्री नीलम शिर्के यांच्याशी सारिका दांडगे यांनी साधलेला संवाद ऐकलात बरे तर मैत्रिणींनो याबरोबरच आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे तेव्हा कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह मी आपली रेडिओ सखी सारिका दांडगे आपला निरोप घेतीये पुन्हा भेटूच नमस्कार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती श्रोतेहो मैत्री